जळगाव जामोद तालुक्यात झालेला पावसाने सातपुडा भरत चालला असून नदी नाले वाहू लागल्याने साहजिकच पर्यटक निसर्गाकडे आकर्षित होत आहेत. नुकतं श्रावण सुरू झाला असून आकाशात फिरणारे ढग व मध्ये मध्ये कोसळणाऱ्या सरी या सौंदर्यात आणखी भर घालतात. सध्या जळगाव जामोद तालुक्यातील उंबरदेव ते कुवरदेव या भागातील खाणी, कोरडी, निर्वा, आंबलवन, गोरक्षणक नदी, पद्मावती नदी, राजुरा, उंबरदेवची नदी व अशा जवळपास 21 नद्या खळखळ वाहत असून तालुक्यातील हत्तीपाऊल, राजुरा, गोराळा, महाकाली व मुंडा हे 5 लघु प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून यापैकी खाणी नदीवरील महाकाली धरण पूर्ण भरून त्याचा सांडवा वाहत आहे. सध्या कोरोनाच्या प्रतिबंधकमुळे पर्यटक गर्दी न करता दोघे तिघेच्या ग्रुपने या सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. या भागातील बहुतांश नद्या ह्या उत्तरेकडून दक्षिणेस वाहत जाऊन पूर्णा नदीस भेटतात. उंबरदेव ते कुवरदेव हा परिसर राखीव वनात येत असून पर्यटकांनी वन विभागच्या परवानगीने व नियमानुसार या राखीव वनात प्रवेश करावा असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या कोविडच्या नियमानुसार 3 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र वनात जाऊ नये. एमसीएन न्यूज करिता गजानन सोनटक्के, सुनगाव.